खरं तर कोणी कोणावर सुपारी आणि नारळ फेकू नये, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे पचणारं नाही. महाराष्ट्रातील लोकांना अशा प्रकारच्या गोष्टी सहन होत नाही, खपवून घेत नाही, म्हणून असे प्रकार टाळावे हा माझा मला असं वाटतं. आणि त्याही पलीकडे जाऊन हे सगळे वाद निर्माण करून काल मुख्यमंत्री यामध्ये उडी घेतली, म्हणजे मुख्य प्रश्नांना बगल देण्यासाठी हे सगळे प्रश्न पुढे असे एकमेकाच्या विरुद्ध चिखलपेक पुढे आणायचा आणि तिजोरी लुटत राहायची. ध्यान बटाओ और माल खाओ हा नवीन नारा महाराष्ट्राचा पुढे येईल. लक्ष विचलित करायचं, लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचा आणि तिजोरीची मस्तपैकी लूट करत राहायची. सगळे टेंडर काढत राहा, मॅनेज करत राहा, 15-40%, 30% आणि अबाऊ टेंडर देत राहा. हे सगळं जे चाललेलं आहे बिना टेंडरनी काम चाललेलं आहे. मागच्या वर्षभरामध्ये 4 सणांना 2200 कोटीची कामं भारतीय जनता पक्षाने मर्जीतील आपल्या एका माणसाला दिली. काय आनंदाचा सिदावट, टेंडर काढला नाही 2200 कोटीची, त्यातून 1100 कोटी रुपये या सगळ्या भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरकारनं, त्यामध्ये भाजपचा जवळचा माणूस त्यांना घेऊन खालेला आहे. 1100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला, विदाऊट टेंडर काम दिली. आनंदाचा शिदा कोणासाठी? हा आनंदाचा शिदा सत्ताधाऱ्यांसाठी. लोकांना 1 किलो तांदूळ आणि आपला काय म्हणजे साखर, 1 किलो रवा आणि सत्ताधाऱ्यांना मात्र सुका मेवा, इतकी नालायक नतभ्रष्ट लोक महाराष्ट्राच्या इतिहासात पुन्हा होणार नाही. बेशरमकीची हद्द झाली, खुलेआम लुटतय. आता कोणाचा 70व्या माळ्यावर, कोणाचा 72व्या माळ्यावर काय काय चाललं आहे. म्हणजे कुबेर झाल्यासारखे वागतायत. कुबेराकडे धन कमी असेल, पण आता खोकेबाज लोकांच्याकडे धन जास्त झालेलं आहे. लुटलं ओरबडून खाली तिजोरी ओरबडून. माझ्यावर तुम्ही बोलत असताना काल मुख्यमंत्री असं म्हणाले की सावत्र भावापासून बहिणीने सावध राहा. सावत्र भावापासून बहिणीने सावध राहा. तुम्ही सगळे सावत्र भाऊ, लाडकी बहिणीला विरोध करणार असे बहीण आठवली असती तर 2 वर्षापूर्वी आठवली असती. निवडणुकीच्या तोंडावर बहीण आठवती, लोकसभेमध्ये मताची झाली कडकी म्हणून आठवली. आता 2 महिन्यासाठी बहीण लाडकी, हा मूर्ख म्हणायचा धंदा कोणाला शिकवत आहे? लोकांना कळत नाही, माझ्या बहिणीला कळत नाही. महिलावरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र हा सगळ्यात टॉपवर आहे. आज युपीला मागे पाडलंय, हे लक्षात घ्या. युपीला, उत्तर प्रदेशाला, महाराष्ट्राने मागे टाकलंय महिलावरील अत्याचारामध्ये. इतक्या मोठ्या प्रमाणात महिलावर अत्याचार झाले, त्यावेळेस लाडकी बहीण कुठे गेली? महागाईने उच्चांग घातला, त्यावेळेस लाडकी बहीण कुठे गेली? नाही, काय सोंग आहे. मध्य प्रदेशामध्ये मागील 3 महिन्यांचे पैसे लाडकीबाईंचे त्यांच्या खात्यात गेले नाहीत, माहिती घ्या. निवडणुकीच्या तोंडावर 3-4 महिन्याचे पैसे देतील, सरकारी तिजोरीचा वापर करतील आणि बहिणींना माझ्या बहीण म्हणून त्यांची मतं घेतील आणि वाऱ्यावर सोडून देतील. म्हणून करायचंच होतं तर महागाई, महाराष्ट्रातील महागाईवर नियंत्रण आणायला हवं होतं, बेरोजगारी कमी करायला हवं होतं. 15.3% महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर झालेला आहे. 100 तरुण तरुण आज या सगळ्या नोकरीसाठी, आणि सगळ्यात विशेष म्हणजे महाराष्ट्रात तरुणांचं सुसाईडचं प्रमाण वाढलंय. कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्र माझा? कुठे नेऊन ठेवताय महाराष्ट्र माझा? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र मला, माझ्या प्रिय महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवलंय? प्रिय महाराष्ट्राला आणि गहाण नेऊन ठेवलंय गुजरातला. सगळे उद्योग गुजरात,
काम उद्योग सगळे संस्था इकडे गुजरातला कालच परवा नाशिकचा 25,000 कोटी रुपयाचा करार झालेला महिंद्राचा प्रकल्प 2.5 लाख नोकऱ्या मिळणार होत्या. सगळी झाली तयारी आणि तो गुजरातला गेला नाशिक मधला. याचा अर्थ काय? महाराष्ट्राला उद्ध्वस्त करून गुजरातला सजवण्याचं काम खोकेबाज भ्रष्टाचारी सरकारने महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचण्याचं पाप करत आंदोलन झालं मुस्लिम समाजाचं, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पाठवलेली माणसं होती असा आरोप आज संजय शिरसाटांनी केला आणि त्यांनी फोटो देखील संजय राऊतांनी केला. हे जे धंदे चालले मुसलमान समाजाला भरभराण्याचं, पण मुसलमान समाज याच्यात पडणार नाही. उद्धवजी तिकडे 3 दिवस होते, त्यावेळेस त्यांचे खासदार त्यांच्याबरोबर होते. तरी पण आम्ही तो किला लढवला आणि वक्फ बोर्डाच्या संदर्भात हा प्रकार गेल्या 10 वर्षामध्ये कधी नरेंद्र मोदी चुकले नाही, कधी JPCकडे जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे हा विषय गेलेला नव्हता. पण पहिल्यांदा या विषयाला घेऊन विरोधक आक्रमक होते आणि तो विषय जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे पाठवावा लागला, JPCकडे पाठवावा लागला. हा खरा विजय होता. ती कणकण काय आहे मुख्यमंत्र्यांची, आणि मला वाटतं काही MIMची लोकसुद्धा होती असं माहिती मिळाली, अशी माहिती आहे. आता खरं काय ते त्यांनी शोधावे. पण संजय राऊत म्हणतात ते 100% खरं आहे. त्यांना उद्धवजींना काँग्रेसच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या जी काही मतं मिळाली आणि ती मिळणार आहे आमच्या महाविकास आघाडीला, त्यामुळे त्यांनी हे अशा प्रकारचं कट कारस्थान रचून बदनाम करण्याचं काम केलेलं आहे. शरद पवारांच्या घरासमोर मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आपापल्या हक्कासाठी. मराठा समाज आंदोलन करतो आहे, OBC समाज आंदोलन करतो आहे, दोघांचेही मोर्चे निघत आहेत. दोघांमध्ये दरी निर्माण करण्याचं पाप शिंदे सरकारचं आहे, फडणवीस सरकारचं आहे. आपसात भांडवून त्यांना वाटतं की महाराष्ट्र अस्थिर करून आम्ही मताची पोळी शेकू, मृतकांच्या कोळ्यावरील टाळूवरील लोणी खाऊ, मतांचा बाजार घेऊ विकत, हे सगळं जे काही चाललेलं आहे हे सरकारचं अपयश आहे, त्यांची नामुष्की आहे. कुठलाही निर्णय घेता येत नाही तुम्हाला. कोण थांबवलंय? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही लेखी स्वरूपामध्ये दिला होता, का पूर्ण केलं नाही? का गुलाल उधळायला लावलात? का लेखी स्वरूपात दिलात तुम्ही? ते कधी आम्हाला विचारला विरोधक म्हणून? मी हे लिखी लिहून देतो आहे, तुमची याला सहमती आहे काय? हे आंदोलन आम्ही संपवत आहे. त्यावेळेस विरोधक म्हणून कधी बोलायची गरज पडली नाही का मराठा समाजाची? आता गळ्यात फसल्यानंतर हड्डी, मग आता बोलायचं विरोधकांना की विरोधक आले नाही? आम्ही का म्हणून जावं? 202 लोकांचा तुम्हाला पाठिंबा आहे. तुम्ही घ्या ना विधानसभेमध्ये बिल आणून निर्णय. तुमचे हात का लकवा मारलाय तुमच्या हाताला सही करताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात, आणि विरोधकाकडे बोट दाखवत आहे? का घेत नाही निर्णय? तुम्ही घ्या निर्णय. आम्हाला आम्ही कोण अडवणार आहे? आमच्या हातात आहे काय? 80 आमदार आमच्या हातात नाही. हे सगळा बकवास आहे, हे बनवा बनवी आहे. एकाने OBCना समाजाला भडकवायचं, दुसऱ्याने मराठा समाजाला भडकवायचा. माझा एवढंच म्हणणं आहे, राहुलजींनी सांगितलं त्याला समर्थन द्या. आमचे नेते जनगणना करा जात नाही आहे, त्याची जेवढी संख्या तेवढा त्यांना अधिकार द्या. काम संपला, हेच आमची मागणी असणार. आणि म्हणून पवारसाहेबांच्या पुढे जो आंदोलन सुरू असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पुण्यापुढे जाऊन आमदारही भेटायला आले, आम्ही पण ऐकून घेतलं. शेवट ज्यांच्या भावना महाराष्ट्रातील जनतेच्या ऐकणं आणि त्यावर मार्ग काढायचा अधिकार ज्या दिवशी प्राप्त होईल आम्हाला, त्या दिवशी त्यावर मार्ग निघेल आणि मराठा समाजाचा प्रश्न सुटेल. काय करायला हवं तुम्ही? काय कुठली तयारी आहे? नाही नाही, यांचा लकवा दुरुस्त करायचा तर लकवा मारल्यांना आम्हाला सत्तेच्या बाहेरच करावं लागेल. यांना आम्हाला आमच्या हातात सत्ता येऊ द्या, सगळे प्रश्न आम्ही सोडून नको. आरक्षणाचा प्रश्न प्रायोरिटी सोडा. हो, पाटलांची तुम्ही त्याला सहमत आहात, जरांगे पाटलांची जी मागणी त्याला तुम्ही सहमत आहात? जरांगे पाटलांची मागणी 100% कुणीही करू शकत नाही, परंतु आरक्षणाचा तिरा त्या समाजाला अधिकार हा
नक्की आम्ही आमच्या राज्याच्या माध्यमातून करू, तेवढा तुम्हाला विश्वास आहे. 100% कोणीही करू शकणार नाही यासाठी म्हणतो की काही गोष्टी राज्याच्या हातात असतील तर काही केंद्राच्या हातात. त्यावरचा रामबाण उपाय मी एकच सांगितला, जातनिहाय जनगणना करून त्या त्या समाजाला अधिकार देणं, तो पहिला निर्णय आम्ही करू जातनिहाय जनगणनेचा महाराष्ट्रामध्ये. राष्ट्रवादीचे खासदार आहेत माते, त्यांनी असं सांगितलंय की मुख्यमंत्रीचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांनी राहावं, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला वाटतं का मुख्यमंत्रीचा चेहरा उद्धव ठाकरे असू शकतात किंवा त्यांनी राहायला पाहिजे? नाही, अजून तरी महाविकास आघाडीच्या बैठकामध्ये असं काही ठरलेलं नाही. पहिले आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जावं. उद्धव ठाकरेजींनी साहेबांनी चांगलं काम केलं याबद्दल वाद नाही. 2.5 वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. कोरोनासारखं संकट होतं, देशामध्ये उत्तम काम करणारे मुख्यमंत्री म्हणून आणि त्यावेळेच्या महाविकास आघाडी सरकारची नाव देशभर मोठं झालं. पण त्यावेळेच्या निवडणुका झाल्या त्या प्री आफ्टर पोल झाल्या. आम्ही वेगळेवेगळे लढलो आणि वेगळेवेगळे लढून एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. आता मात्र आम्ही एकत्र लढत आहोत आणि एकत्र लढत असताना एकत्ररित्या बसून निर्णय घेणं आणि चेहरा ठरवणं हे काही कालावधीमध्ये होईल. हायकमांड त्या संदर्भात निर्णय घेतील किंवा मग निवडणूक झाल्यानंतर सगळे आमदार बसून ठरवतील, तो आत्ताचा प्रश्न माझ्या आमच्यापुढे नाही. आम्हाला हे लुटारूचं सरकार, दरोडेखोराचं सरकार या सत्तेतून हाकलणं हाच आमचा उद्देश आहे. ते संजय राऊत रोज म्हणतात ना उद्धवजी चेहरा आहे म्हणून, तो प्रश्नच नाही, त्या पक्षाचा तो अधिकार. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे आहे असं म्हणतात, तो त्यांचा अधिकार आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसलो. आमच्याकडे चेहरा कधीच ठरत नसतो, तो वेळेवरच ठरतो. मराठा सरकार लावत नाही, ती भाषा आता मोदी साहेबांची भाषा त्यांच्या मुखामध्ये रोज येते आहे, लपून राहिलेलं नाही लोकसभेपासून. संजय राऊत म्हणतात, अरे एक मिनिट एवढं निघत लोकसभेपासून ती भाषा त्यांची स्वतःची नाही तर ती त्यांची भाषा आहे असं मला वाटतं. मोदी साहेबांची भाषा आहे, पंतप्रधानांच्या भाषेत बोलताय. आमचे मनसेचे कार्यकर्ते पाठ वगैरे बघा घरी जाऊन आरशात वगैरे सगळंच पाहावं लागेल नाही. हे आता धमकी बिमकी देऊन महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही मतं घेऊ शकत. धमकीनं हे राज्य कोणापुढे झुकलेलं नाही. धमक्या वगैरे देणं लोकशाहीमध्ये योग्य नाही. हे सगळे झालेत त्यांनी केलं, त्याला यांनी केलं, पडदा टाकावा, महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल असं वागावं अशी आमची त्यांना विनंती आहे. त्यांना जी प्रतिक्रिया मराठवाड्यात मिळाली वगैरे, मी सांगितलं कोणी सुपारी टाकू नये ना कोणी नारळ फोडू, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं नाही हे त्याचं उत्तर आहे. मातोश्रीवर काही दिवसांपूर्वी आंदोलन झालं होतं, मराठा समाजचं आंदोलन म्हणून, त्यात भाजपचे पदाधिकारी आढळले होते. त्यानंतर आज संजय राऊतांनी फोटो दाखवले, त्यामध्ये शिंदेचे माणसं आहेत असं संजय राऊत म्हणतायत. आणि त्यानंतर हा मूळ तुम्हाला सांगतोय ही सुरुवात सत्ताधाऱ्यांनी केली, कारण यांची दरोडेखोरी लपली पाहिजे, यांचा भ्रष्टाचार झाकला गेला पाहिजे. महाराष्ट्राला खिळखिळ करून ठेवला आहे, ओरबडून खालेला आहे, 40% कमिशन गेलेलं आहे. यामुळं हे असले उद्योग महाराष्ट्रात करायचे. खरं तर बेसिक आता मराठवाड्यात प्रश्न कोणता आहे? केवळ 28% पाणी साठा झालाय धरणामध्ये. मागील वेळेस मराठवाड्यामध्ये आपण तहानलेला मराठवाडा कोरडा दुष्काळाला सामोरं गेलो, त्याचे पैसे अजून शेतकऱ्याला मिळाले नाही. जनावरांचा चाऱ्याचा माणसाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आज ही स्थिती गंभीर होती आहे. जायकवाडीमध्ये 28% पाणी आहे. आता आपण मध्यान्हावर आलो आहोत ऑगस्टच्या, पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होणार 10 दिवसाने. काय अवस्था होईल, यावर काय उपाययोजना केली? 2.5 वर्ष खुर्च्या उभवताना या दुष्काळलेल्या ताणलेल्या मराठवाड्यासाठी आपण काय केलं याचं उत्तर खऱ्या अर्थानं मिळण्याची अपेक्षा आहे. पण भलतीकडेच राजकारण घेऊन जाऊन राजकारणाची दिशा भडकवायची आणि त्याच्या खालून सगळं पाप करत राहायचं
हा नवीन उद्योग महाराष्ट्रात सुरू झाला. जरांगीच्या आंदोलनाचा जो तो पक्ष आपापल्या पद्धतीने वापर करतो आम्हाला माहीत नाही बा, कोण काय पद्धतीने वापर करतो. आम्ही त्या काँग्रेसची भूमिका कधी कंट्रोवर्शियल राहिली नाही. तुम्हाला माहीत आहे सगळ्या महाराष्ट्रात काय चाललं, कोण कोणावर आरोप करतोय, पण काँग्रेस त्यापासून सगळी अलिप्त आहे. काँग्रेस विकासाचं काम करतो, काँग्रेस सर्व जाती धर्मपंथाचं काम करतो. काँग्रेसला कुठल्याही भानगडीत पडायचं स्वारस्य नाही. काँग्रेस हा विचाराचा पक्ष आहे, हा सत्तेचा पक्ष नाही. आणि म्हणून काँग्रेस हा नॅचरल फॉरेस्ट आहे. काँग्रेस नॅचरल फॉरेस्ट आहे, नैसर्गिक जंगल आहे. इकडे त्यांना झाडं लावायची गरज पडत नाही. हे जे आहे भाजपा आणि आत्ताचे शिंदे हे प्लांटेड फॉरेस्ट आहे. याला पाणी देत राहिलं झाडं जगतात, आणि पाणी द्या दिवशी देणं बंद होईल हे झाडं मरतात. दादा माडाची काल सोडत झाली. म्हाडा हे सर्वसामान्यांना अगदी स्वस्तात घरं द्यावं हा उद्देश आहे, पण कालच्या म्हाडाच्या सोडतमध्ये 1,10,00,000 रुपये घराची किंमत करू ही घरं सर्वसामान्यांना परवणार आहे का? म्हाडा स्वतः म्हणजे जो काय ओरिजिनल पद्धत कुठली अवलंबावी आता यावर खरं म्हणजे अभ्यास झाला. लॅबरी पद्धतीमध्ये आपण जे काही किंमत कोट करतो खरं तर त्यामध्ये ती प्राईजवर कंट्रोल असणं अत्यंत आवश्यक आहे. सामान्य माणसाला जर तुम्ही घर देताय मग सामान्य माणसाला नजरेपुढे ठेवूनच तुमचं धोरण असलं पाहिजे. गरीब माणसाला जर घर बेघर माणसाला घर द्यायचं आहे तर तुमची नियत आणि तुमचं प्लॅनिंग हे क्लिअर असलं पाहिजे. पण ते मात्र आत्ता मला या माडांच्या याच्यामध्ये दिसलं नाही. म्हणजेच तुम्ही सामान्यांसाठी योजना असलेली मोडीत काढून धनधान्यांसाठी ही योजना राबवतात काय असा प्रश्न आता निर्माण होतो. डम्पिंग ग्राउंड पेक्षाही वाईट अवस्था आहे. डम्पिंग ग्राउंड वर कचरा हा कधी सेग्रिगेट केला जातो, पण इथे तर मात्र दुर्गंधित झाली आहे आणि त्याच्या आसपास कोणी जवळपास यायलाही तयार नाही एवढ्या त्या डम्पिंग ग्राउंडची अवस्था करून ठेवली. ठिकाणी महाराष्ट्राला 11 नंबरवर येऊन ठेवलाय गुजरातच्या मागे. हे यांची मर्दुमकी, हे यांचं यश, हे यांचं कर्तृत्व महाराष्ट्राला गुजरातच्या मागे नेणं आणि मुंबईच्या जमिनी 10,00,000 कोटीच्या जमिनी विकून अदानीला दान करणं ही यांची मर्दुमकी, हे यांचं सरकारची कामगिरी. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.